कोणतीही वस्तू अर्ध्या किमतीमध्ये देण्याचे आमिष दाखवून तासगाव येथे परप्रांतीयांनी संतोष ट्रेडर्स नावाची फर्म स्थापन करून तासगाव शहरवासियांच्याकडून लाखो रुपये गोळा करून पलायन केले असून यामुळे तासगाव शहरामध्ये खळबळ माजली असून तासगाव पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत. परत येऊ नका. चला तुम्हाला म्हणलेलं मी घेऊन जा माग लाग जरा या गोष्टीची पूर्ण कल्पना आम्ही वर्तमानपत्रामध्ये दिलेली आहे. जे जे काही महत्वाचे जे कार्य सामाजिक कार्यकर्ते त्यांना मी सूचना दिलेल्या होत्या की अशा पद्धतीचे जर कोणी स्वतःच्या फायद्यासाठी लोकांची फसवणूक करत असेल तर लोकांना सुद्धा थोडं समजलं पाहिजे की जर कोणी एखादी किंमत 3 लाखाची आपल्याला 1.5 लाख देतोय तर त्याचा हेतू आपण समजून घ्यायला पाहिजे होता. वर्तमानपत्रामध्ये आम्ही नेहमी लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून जी दक्षता घेतली. त्याची माणसं येऊन एक गाळा तयार केला होता आणि त्याच्यात वेगवेगळ्या वस्तू विकत होती आणि ती वस्तू निम्या किमतीला द्यायचं म्हणून लोकांना फसवून आता ते आज पळून गेलेले आहेत. मी पण माझे पैसे गुंतवले, बरेच जवळजवळ 30,000 रुपये माझे गुंतलेले आहेत. वेगवेगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत.
आणि त्याची आज मला फसवणूक झाली म्हणून मी पोलीस स्टेशनला आज गुन्हासुद्धा दाखल केलेला आहे. संतोष ट्रेडर्स त्या फर्मचं नाव आहे आणि तासगाव शहरातील सर्व गोरगरीब महिलांनी बचत गटामार्फत पैसे घेऊन निम्म्या किमतीत वस्तू मी त्यात म्हणून पैसे गुंतवले आणि त्या वस्तू काय मिळाल्या नाहीत. तो मालक आज पैसे घेऊन फरार झालेला आहे. तर याची दखल घेऊन सर्व महिलांनी जागरूक होऊन त्याच्यावर तक्रार करावी आणि ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक वस्तूची किंमत 1000 ते 2000 पुढची आहे आणि प्रत्येक महिलेने 10-5 रुपये आणि ती प्रत्येक महिला अशी म्हणजे ती काम करणारी महिला आहे. सगळी शेतात जाणारी आहे, बचत गट मार्फत चालणारी महिला आहेत आणि सगळ्या गोरगरीब महिला आहेत. कोण स्वश्रीमंत महिला नाही त्यातली. तासगाव पोलीस ठाणे येथे अजित प्रताप पाटील राहणार तासगाव यांनी संतोष ट्रेडर या दुकानदाराच्या विरुद्ध आणि त्याच्या साथीदारांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून माधवी 406/420 खाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यातील आरोपी मुकेश स्वामी यादव, एम गणेश आणि त्यागराजन हे परप्रांतीय तामिळनाडू येथील असून त्यांचा या गुन्ह्याच्या संबंधाने कसून तपास केला जात आहे. की जर कोणी एखादी वस्तू 50% कमी दराने तुम्हाला देत असेल तर निश्चितपणे त्याचा कुठेतरी वाईट हेतू असेल, लोकांना फसवण्याचा इरादा असेल या संबंधाने सूचना देण्यात आल्या होत्या. याशिवाय तरी देखील घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांच्या वतीने योग्य ती कायदेशीर कारवाई करून या आरोपींना गजाआड करण्याचा आम्ही लवकरच प्रयत्न करीत आहोत. या गुन्ह्यातील आरोपी त्यागराजन आणि त्याचे दोन इतर साथीदार गुन्हा घडल्यापासून फरार आहे. त्यांचा शोध घेऊन त्यांना या गुन्ह्यात अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज आम्ही ठेवलेली आहे. याशिवाय इतर 100 ते 200 लोकांनी देखील अशा पद्धतीने त्या संतोष ट्रेडर्समध्ये मोठ्या प्रमाणात बुकिंग केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालेलं आहे.